आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची जलस्वराज्य प्रकल्पास मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट. प्रकल्पाचे ग्रामपंचायतीस हस्तांतरण करून देणार नाही, नामदार खोत. कोरोची जलस्वराज्य प्रकल्पास कृषी व पणन पाणीपुरवठा मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी महिलांनी मागणी केल्यानंतर प्रकल्पाचे ग्रामपंचायतीस हस्तांतरण करू देणार नाही असे आश्वासन त्यांनी उपस्थित महिलांना दिलं. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील यांनी केलं. यावेळी उपस्थित महिलांनी सदरचा जलस्वराज्य प्रकल्प व्यवस्थितरित्या चालू असून गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे. ही कमिटी व्यवस्थितरित्या आणि पारदर्शकपणे प्रकल्प राबवत असून सदरचा प्रकल्प ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण करू नये अशी मागणी केली. यावर बोलताना मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत सदरचा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केला जाणार नाही याची मी ग्वाही देतो. मी शब्द पाळणारा माणूस आहे आणि पाणी पुरवठा मंत्री असल्यामुळे सदरचा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केला जाणार नाही असे मी ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, जाबर कांबळे, चंद्रकांत चौगुले, रवी कांबळे, कलावती जनवाडे, पंचायत समिती सदस्य पूनम भोसले, शोभा स्वामी, डॉक्टर संतोष भोरे, गिरधर कांबळे, विद्या कांबळे, प्रकाश पाटील, विनायक कडोले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. जलस्वराज योजना आपल्याकडे चालू आहे तर त्यावेळपासून अखंडितपणे पाणी पुरवठा व्यवस्थितपणे चालू आहे आणि आता शासनानं निर्णय असा दिलेला आहे की तो ग्रामपंचायतीकडे ही योजना वर्ग करा म्हणून. पण ही योजना व्यवस्थित चालू असताना मग ग्रामपंचायतीकडे का वर्ग करायची? जर त्यामध्ये काही खोट असती तर आपण ती वर्ग केलीच असते. पण व्यवस्थित चालू असलेली योजना ग्रामपंचायतीकडे.